पद्मासन। पद्म या शब्दाचा अर्थ आहे कमळ। या आसनामध्ये पाय कमळाच्या पाकळ्यासारखे दिसतात, म्हणून याला कमळासन असेही म्हणतात। हे सांप्रदायिक ध्यानोपयोगी आसन आहे। याच्यामध्ये कृती उजवा पाय गुडघ्यात वाकवून उजवे पाऊल डाव्या मांडीवर ठेवायचं आहे। डावा पाय गुडघ्यात वाकवून डावे पाऊल उजव्या मांडीवर ठेवायचं आहे। हात गुडघ्यावर ठेवून कमरेत ताठ बसायचं आहे। पाठीच्या कण्याला पोक येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। डोळे बंद करून श्वासोच्छ्वास एकाग्र करायचा आहे। परत डोळे उघडायचे आहेत। हात गुडघ्यावर काढून शरीराच्या दोन्ही बाजूला ठेवायचा आहे। डावा पाय उजव्या मांडीवरून काढून सरळ लांब करायचा आहे। उजवा पाय डाव्या मांडीवर काढून सरळ लांब करायचा आहे। अशी ही कृती आहे। या पद्मासनाचे फायदे आहेत। पद्मासनात पदबंधाने नितंब सांधे गुडघे व घोटे लवचिक होतात। पायांच्या टाचांचा ओटीपोटीवर दाब पडल्याने मलबद्धता नष्ट होण्यास मदत होते। जास्त वेळ या आसनात बसल्याने उदरपोकळीतील इंद्रियांना अधिक रक्तपुरवठा होऊन त्यांचे स्वास्थ्य सुधारते व मन शांती होते। पूजा जप धारणा ध्यान समाधी प्राणायाम यासाठी या आसनाचा उपयोग होतो। अंतस्त्रावी ग्रंथी कार्यक्षम बनतात। निद्रानाशाचा विकार कमी होतो। या आसनाने शरीरातील चरबी कमी होते व उत्साह वाढतो, म्हणून पद्मासनाचा नेहमी उपयोग होतो। असेच पुढील आसनाचे फायदे ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।